नायलॉन मांजामुळे मानव व पशुपक्ष्यांच्या जीवाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन शासनाने नायलॉन मांजा निर्मिती व विक्रीवर बंदी घातली आहे आणि संक्रांतीचा सण जवळ आल्याने पक्षीप्रेमी याबाबत जनजागृती करताना दिसताय. नायलॉन मांजावर बंदी असली तरी पंचवटीतील काही दुकानदार गेल्या काही दिवसांपासून चोरी छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 पथकाला मिळाली. या पथकाने पंचवटी व अंबड अशा 3 दुकानदारांवर रविवारी छापा टाकून 32,000 किमतीचे 53 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने संपूर्ण शहरात नायलॉन मांजा जप्तीची कारवाई सुरू केली आहे. रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पोपट कारवाळ, विशाल देवरे, मोहन देशमुख, दिलीप मोंढे, संजय मुळक, एवाजी महाले, संतोष कोरडे आदींसह पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. आता जरी या मांजाचे गट्टू जप्त केले असले तरी बाजारात अजून चोरी छुप्या पद्धतीने किती मांजे विकले जात आहेत व आता किती पक्ष्यांचा व किती जणांचा जीव जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज.